आमचे आदले लाडके मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरबाब पर्रिकर त्यांच्या देहांत जाऊन हंगासर तांकां जी समाधी दिली गेली त्याच्या उपरांत परत आमकां हंगासर जमचें पडटा आणि जमचें पडटा इतल्याकूच लागून की त्यांच्यांनी आमकां जे वर्ड दिल्लो जे उतर दिल्लें आणि एक NDA लेवलाक जे उतर दिल्ले जेन्ना हे जे आतां जो सरकार चलयता आतां सरकारान जे कोण आसा तेन्ना ते उतर दिताना थंय कोण नासले आणि तेन्ना फक्त आमी दिल्ली मनोहरबाब पर्रिकर आणि अवघे लोक हे तेका विटनेस आसले. इनिशियली कितले म्हणून आमी ह्या सरकाराक तेको दिवपाचो पण माझो पर्सनल व्यू पर्सनल मत असे असले की या सरकाराक आमी तेको दिवचो ना म्हणून आणि तितून जे इलेक्शन टायमान इलेक्शन आमचे चालू असले त्यांना सर्टन व्हिडिओ जे व्हायरल झाले ते व्हिडिओजान हा क्लिअरली म्हणता की असल फोटींग हे ट्रेंड मनीस म्हणून हे फोटींग उलोवपाचे ट्रेंड मनीस आसा म्हणून आणि तो व्हिडिओ अजून पासून व्हायरल जाता. आयज म्हाका कोणी तो परत धाडला अँड वॉट यू सेड एट दॅट टायम सीम्स टू बी ट्रू म्हणून की त्यांना उलयलो पळय ते आयज खरे दिसता म्हणून हांव या रागान जावं तिडकीन उलयना. हांव हे उलयता चुरचुऱ्यान कोणाचे चुरचुरे आमचे न्हू कित्याक ही वील सर्व आम्ही आधी बसून वी हॅव कम फ्रॉम द ग्रासरूट पंचायत जिल्हा पंचायत या हातूंच्या स्तरांच्या वयर सरलेलो मनीस हांव आणि ही झून हे करत राहप हे आमच्या म्हाका रक्तान असा आणि हे सिच्युएशन ते डिमांड करता. पण म्हाका दुःख दिसता आणि चुरचुरे दिसता ते त्या लोकांचे पणजेकरांचे जावं बीजेपीचो जो हार्डकोर वर्कर असा लाईक कंटिन्युअस सिरीज ऑफ आम्ही रेझिग्नेशन्स पहिल्या प्रणव सावड्डेकर बाब जावं आणि कोण जे गिरिराज जे जो फोक म्हणून आधी जो चलताले ज्यांच्यानी गव्हर्नमेंट घडोवपाक त्या टायमार ज्यांचा मोठो खात असलो तो फोक आम्ही चित्ताले की मोगान कन्वर्ट झाला काय म्हणून पण ना दे आर लाईव्ह आणि दे आर कमिंग फायटिंग बॅक आणि ते परत येतात ते म्हणतात वी वील फाईट दिस बॅटल आउट नॉट विथ एनी पार्टी ऑर समथिंग बट फाईट इट विथ आयडियोलॉजी. बीजेपीची आयडियोलॉजी जी असा पळय जी आयज धुडीक मिळवपाचा प्रयत्न चालला ते आयडियोलॉजीक फाईट करपाचो जो हे असा पळय तो त्याच्या त्या खंबीरपणे त्या दिता. ज्या मनशांनी पर्रिकर सारख्या लिडराक एक सॅडिस्टिक लिडर विकृत प्रवृत्ती असता पळय म्हणतात सामको एक तुच्छ असो लिडर ज्या मनशांनी त्या टर्म केलो त्या मनशा वांगडा आयज सरकार घडयता. तर दीस इज अ टायट स्लॅप ऑन फेस ऑफ इच अँड एव्हरी वर्कर ऑफ बीजेपी इच अँड एव्हरी महिला जो म्हणताले पळय की दे आर नॉट सेफ जे यूथ म्हणताले पळय की आमचो आम्ही एक सामोसा एक बटाटवट आणि एक तांग घेऊन पार्टीचे काम करता हे त्यांच्या तोंडात एक टाईट स्लेब असा. जो मधलो टायमार जेवणाक घरा वयतालो परत येतालो काम करतालो बॅनरां बांधतालो सांची एक चा पियातालो रातचे जेवणाक परत घरा वयतालो हे त्यांच्या तोंडार टाईट स्लेब असा. काल एक कमेंट येयलो की आमकां हांगासल्यान काडटा द ओन्ली रिझन इज एरगंट द मिनिस्टर्स आर एरगंट. म्हाका दिसता जेन्ना म्हाका म्हणटा पळय एरगंट तेन्ना दे वील हॅव टू चेंज द डिस्क्रिप्शन त्याचा मिनींग असा एरगन्स मिनींग असा पळय दे वील हॅव टू चेंज कित्याक खुद्द बीजेपीचे वर्कर म्हणतात की वी आर फिलींग सेफ इन सालिगांव जावं बीजेपीचो जो वर्कर असा जो बीजेपी कार्यकर्ता असा तो म्हणटा आमचे एक कामांक आम्ही असे जे लिपोन जेशेचे कार्य हितून गेल्ले ते हासत आम्ही भायर सरल्या वी वर वेलकम आणि आमकां सामको त्यांच्यांनी हेल्प केला जाता त्या तरेन मदत केल्या रिगार्डलेस ऑफ पार्टी लाईन्स तू माझ्या वांगडा जॉईन जा आणि असे 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 खूपशे कार्यकर्ते आहे आणि ते काही पण व्हॉट्सअपार करा की रिगार्डलेस ऑफ पार्टी लाईन्स तुमचे किती काम करा तुम्ही करा. सेकंडली ज्यांना स्टार्टिंग काँग्रेस आम्ही जे गव्हर्नमेंट फॉर्म केला त्यांना आमकां सांगले गेले की तुम्ही पहिला असता एन्टायर एपिसोड ऑफ फॉर्मेशन ऑफ द गव्हर्नमेंट त्यांचे लेट थंयसर वचप राजभवनाचे लेट वचप डिसाईड लिडर डिसाईड ना जावप दीस वॉज एन्टायर गेम प्लॅन. गेम प्लॅन कसो की 7 or 8 आउट ऑफ देम 7 or 8 लोक त्यांना वर रेडी टू मर्ज एट दॅट टायम विथ द बीजेपी आणि जर तुम्ही फॉर्म करना यू वील हॅव टू एनीवेज सीट इन द ऑपोजिशन. ऑन द अदर हँड
काँग्रेस हो विचार घेऊन तकलेन घेऊन रावले की हांकां केन्नाच आमी बरोबर घेवचे ना. वी वूड रादर फॉर्म अ गव्हर्नमेंट वीथ बीबीएसएम एमजीपी, पण गोवा फॉरवर्डाक केन्ना घेवपाचे ना. तो आमच्या लोकांक न्याय दिवपाक लागून तेन्ना टू गीव जस्टीस टू आवर पीपल आमी तेन्ना गव्हर्नमेंटाच्या फॉर्मेशनाक आमी साथ दिली. तेन्ना काँग्रेस कंटिन्युअस अटेम्प्ट काँग्रेस चल्लो की आमकां फोडून त्या वटेन वरत गव्हर्नमेंट करपाचो म्हणून. आतां सुद्दां चल्लो की त्या वटेन तुमी येयात आनी तुमकां तो गव्हर्नमेंट आमी फॉर्मेशनाक आमी गव्हर्नमेंट फॉर्म करया म्हणून. बट वी स्टक टू आवर वर्ड. इवन आतां सुद्दां जेन्ना तेंकां अशें दिसलें की विजय सरदेसाय मनोहर पर्रीकर बाब एक असो लिडर आसलो की तो एन्टायर अफेअर्स सगळे बरे चलयतालो आनी ही वॉज वन हू वॉज लुकींग आफ्टर लायक अ शेपर्ड. सगळ्यांक हितून दवरचे, सामके दवरचे. तेंकां म्हाका दिसता खंय तरी विजय सरदेसाय रोहन खंवटे हे खंय तरी खटकले की दे आर गोइंग टू सी द वर्क अफेअर फुडें कसो चलतले हेजेर तेंची हे आसता म्हणून. तितून तेंचो तेंचे बींग अ टॉल लिडर्स, बींग गूड लिडर्स खंय तरी खटकले. दे वॉन्टेड रबर स्टॅम्प्स आनी रबर स्टॅम्प आसल्या कारणान तेंच्यांनी म्हाका आनी विनोदाक सुद्दां अशी एक ऑफर येयली की तुमी सोडून तुमच्या मिडियमान म्हाका रिपोर्टर्स थोडे अशे करताले तुमी दोग जाण केन्ना फुट्टाले काय म्हणून. कित्याक एमजीपी कशें फुटले, कित्याक सर्कमस्टान्सीसान फुटले हे म्हाका खबर ना. सिमिलर सर्कमस्टान्सीस आमचे आसा काय, बट वी आर लायक अ फॅमिली, वी हॅव अ स्ट्रॉंग बॉन्ड. आनीक विजय सरदेसाय इज अ फ्रेंड, रोहन खंवटे आमचे सगळे, वी वर्क एज अ टीम. हे फुडें व्हरता आसतना जो तेंचो उद्देश आसलो की आमकां स्प्लीट करले आनी स्प्लीट करून हो एक व्हडलो सामको एक रकस कसो एक क्रिएट करतले पळय वो आमी खंय तरी उद्वस्त केला म्हणून वी ऑल वेर टार्गेटेड, वी ऑल वेर कॅप्ट आउट ऑफ हे सगळे आमचे प्रयत्न केल्लो. तर आयज वॉट एवर इज, तर आयज जे डिसिजन आहा ते डॅट हॅज ब्रॉट अस बॅक टू स्क्वेअर वन. बट एजेंडा इज स्टील द सेम, गोंय आणि गोंयकारपण आणि हे राखपाक आणि आमच्या गोंयकारांक न्याय दिवपाक तो जो हाऊस आसा त्या हाऊसान आम्ही सगळ्यात रावतले आणि त्या हाऊसाच्या मार्फत कामां जावत ना जावत हे फुडले आसा. पण वी वील फायट फॉर द पीपल ऑफ गोवा, वी वील फायट फॉर अ गोंयकार. थँक्यू.